दैनिक भारत संग्रामच्या वतीने दिला जाणारा सन्मान स्त्री शक्तीचा पुरस्कार सोहळा सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील अनिकेत सैनिक स्कूलच्या मैदानावर दिनांक 4 एप्रिल रोजी पार पडला. दैनिक भारत संग्राम वृत्तपत्राच्या समूहाच्या वतीने दिला जाणाऱ्या महिलांसाठी सन्मान स्त्री शक्तीचा पुरस्कार सोहळ्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातून 17 महिलांची सामाजिक पार्श्वभूमी बघून पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे, साखरखेडा गावचे सरपंच दाऊद कुरेशी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, माजी पंचायत समितीचे उपसभापती सुनीलभाऊ जगताप, मयेकर येथील सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गवई, ग्रामपंचायत सदस्य उल्हास देशपांडे, उपसरपंच प्रवीण पाझर्डे, शुभम राजपूत, अनिकेत सैनिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनभाऊ गवई, दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी अशोकभाऊ इंगळे, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष दीपकभाऊ नांगरे, लोकमत समाचारचे पत्रकार अमीन शहा, तालुका ग्रामसेवक संघाचे तालुका अध्यक्ष अमित जाधव इत्यादींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. दरम्यान यावेळी सर्पमित्र वनिताताई बोर्डे, सुनंदा विष्णू आखरे पाटील, प्रतिभा गवई, अर्जुन वाघमारे इत्यादींसह अनेकांना कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय. यावेळी आकर्षक ट्रॉफी, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला आहे. आज इथे आपण दैनिक भारत संग्राम वृत्तपत्र या निमित्तानं जो कार्यक्रम 8 महिला जागतिक दिनानिमित्त होणार होता तो कार्यक्रम काही कारणामुळे आज घेण्यात आलेला आहे. आणि आज इथं जेवढ्या महिला आहेत, 15 महिला आहेत, त्यांना दैनिक भारत संग्राम वृत्त यांनी सन्मान स्त्री शक्तीचा पुरस्कार दिलेला आहे. त्याबद्दल आम्ही सर्व महिला त्या वृत्तपत्राचे आभारी आहे. धन्यवाद. प्रतिनिधी रवींद्र सुरशेसह आधार न्यूज बुलढाणा. ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल